कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख म्हणजे कापसातील एक ओजस्वी आणि तेजस्वी व्यक्तिमत्व. भारतात एक समीकरण होतं प्राचीन काळात, उत्तम शेती, व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. हे समीकरण खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारे समृद्ध, सक्षम, समर्थ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा या गावचे रहिवासी कृषीतज्ञ माननीय श्री अमृतरावजी देशमुख. आपण कापसामध्ये एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणारे अमृत पॅटर्नचे जनक आहात, तसेच महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आहात. कॉटन गुरुच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक तसेच प्रमुख वक्ते माननीय श्री मनीषजी डागा सर यांना मी विनंती करेल की त्यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने आलेले सर्व प्रश्न अमृतरावजी देशमुख यांच्या समोर मांडावे. ओव्हर टू यू मनीष सर. खूप खूप आभार समर्थ. रवींद्रभाऊ कुणाल निश्चित म्हणून जोडलेले आहेत, तर कोण आहे आपण सांगू शकता का ते? कुणाल निश्चित भाऊ आपचा फोन अनम्यूट करा खाली लाल. हा हॅलो. हा हॅलो सर, मी बोलत आहे. मी प्रदीप निश्चित आहे, डायरेक्टर आहे. अरे मी डायरेक्टर आहे ग्रीन प्रोड्युसर कंपनी पुद्दा. खूप खूप स्वागत आहे आपला प्रदीप भाऊ. पण हे माझ्या व्हॉट्सअप नंबर नसल्यामुळे माझ्या मुलाच्या बसला आहे. काही हरकत नाही, तुम्ही सुरुवातीमध्ये नव्हता, नंतर जुडला म्हणून मला जाणून घ्यायचं. सुरुवातपासून आहे सर मी. अच्छा अच्छा, ओके ओके. बस आपण बोलूया अमृतरावजी देशमुख संगती आणि तुमचे पण मत मांडा की तुमच्या शेतामध्ये काय परिस्थिती आहे, शेतमालाची काय स्थिती आहे. पाऊस अजूनही थांबलेला नाही, आज पण जालनामध्ये परत पाऊस आलेला आहे. थोड्या क्षेत्रामध्ये विदर्भामध्ये पण पाऊस आहे आणि पावसाळा वेळेवर सुरू झाला पण संपण्याचं नाव सध्या घेत नाहीये. तर अमृतरावजी नमस्कार. नमस्कार. थांबरे थांबरे पावसात तुला देतो पैसा. उलट करावं लागेल. उलट करावं लागेल ना दुरी कविता आता वेगळ्या शब्दाने म्हणावी लागेल आपल्याला. नाही नाही, पण काय म्हणत भाऊ, त्याचा काय दोष नाही. शेतकरी काय म्हणायचे सुरुवातीला, कोणत्या दुष्काळ नको, पावसाळ वल्ला दुष्काळ परवडला म्हणायचे ना. खरी गोष्ट आहे. रबी क्रॉपमध्ये एक पर्याय तरी आहे त्यांना आणि ओला दुष्काळच झाला आता. आता तर 109% पाऊस भारतामध्ये झालेला आहे आणि जिथे जिथे जुलैमध्ये पण पाऊस नव्हता असे 200 जिल्हे होते दुष्काळाचे, ते सर्वच आता पावसाळ्याने एकदम गेलेले आहेत आणि सध्या तर पाण्याची खूपच जास्त उपलब्धता झाली आहे. तर अमृतरावजी, तर पाऊस जास्त आला आणि उशिराचा पाऊस, ऑक्टोबर नोव्हेंबरचा पाऊस कापसासाठी आणि दुसऱ्या पिकांसाठी खूप मदतगार तर नसतो असा आपला अनुभव आहे. थोडे तुम्हाला एक दोन फोटो दाखवतो काय काय परिस्थिती आहे शेतामध्ये. तन्मय भाऊ दाखवू शकता का? आजचे फोटो आहे अमृतरावजी, ग्रीन फ्युचर FPO उसदा अमरावतीच आहे. तर यांचा शेतमालाचे आज आम्ही थोडे कापसाचे बोन तोडले तिकडे आणि हे फोटो आम्हाला तिथून मिळालेले. अजून एक दोन फोटो असे तर दाखवू शकता त्यांना भाऊ. हा बस याच्यावर राहू द्या, थोडा झूम करा. अमृतरावजी हा बोला. सोयाबीन मध्ये नुकसान झालं, आता तुरी मध्ये पण थोडा नुकसान होत, मका मध्ये काय खरं चित्र नाहीये आणि सोयाबीनची गुणवत्ता पण नाही. आता जे राहिलंय ते कापूस, पण आता कापसामध्ये पण सुरुवातीमध्ये 15 दिवस अगोदर लोक म्हणत होते की काहीच इश्यू दिसत नाही, प्रॉब्लेम काय नाही. आम्ही रोज विचारतो वेबिनार मध्ये फोन करून, शेतामध्ये जा परत बोंदाला चेक करा, दुर्लक्ष कुठेही करू नका, एकही दिवस असे तुम्ही वेस्ट करू नका की तुम्ही शेतामध्ये नाही गेला आणि बघितलं नाही. ते आजच्या शेताचे फोटो आहे.
काय आहे हे आणि काय याचा उपाय? आता मी म्हणत होतो पहिल्यांदा की आता दुकानदारा करता गिराक फार हुशार झालेला आहे. बरोबर आहे. आणि बाकी कृषी विभाग हे ते बाकीच आणखी नाही त्याचं बोंडाळीच आहे ना. आणि आता शेतकरी सर्व बोंड सड दाखवत आहेत, समजा खूप जागृत झाले. आणि आता जे मी फोटो पाहिले तर हे खूपच म्हणजे एक नंबर, म्हणजे त्यांना खूप संशोधन केल्यासारखे फोटो घेतलेले आहेत. हे खूपच त्याचे मी फोटो घेणारच आहे तर एक मनापासून अभिनंदन करतो. कारण त्याच्यात ते पहिले जे बोंड दाखवले एकदम बारीक चट्टा पडला, बारीक टिपका पडला, ते म्हणजे सुरुवात आहे ती बोंडाची खरी अर्थाने. ते कसं होते की ते पहिले जे बोंड दाखवले त्याचा बारीक एक चट्टा आहे ना असा काळा काळा, ते काय होते की हे जे काळा चट्टा पिवळा चट्टा सुरुवातीला त्या बोंडाच्या आतमध्ये पडते आपण जर बोंड उकळून पाहिलं तर. आणि नंतर मग हा हे आता जे दाखवते राईट साईड. आणि आता हे काय होते की नंतर याचं जे आवरण असते ना एक चिकट प्रमाणाचं, प्रत्येक गोष्टीला आवरण आहे प्रत्येक. आणि ते आवरण पूर्ण आहे ना सुरुवातीला बोंड परिपक्व होण्याबरोबर, जसं नारळा पाणी म्हणतात ना त्या गोष्टीचं, ते परिपक्व होतं त्याचं जे आवरण आहे चिकट व्हायचा थर वरच्या बाजूचा, त्या आवरणामध्ये काय होते की काळाचं जसं अगोदर पडते आणि नंतर मग ते पूर्ण आवरणातून ते पूर्ण फैलवते. आणि मग एक तर पिवळा डाग चट्टे पडते तर आणि दुसरी गोष्ट काळे पण चट्टे पडते त्या बोंडात. आणि नंतर बोंड सडते आणि बोंड सडल्यानंतर काही दिवसानंतर मग त्याच्यात आळी होते. आता मी मागच्या बऱ्याचशा वेळेस सांगितलं आहे की आळी कशी होते, याच्या आळीचे दोन प्रकार. आता एक पतंग आहे त्या पाट्यावर येते अंडे टाकते आणि त्याच्यापासून एक आळी तयार होते. दुसरी एक गोष्ट एखादी सडलेली असते सडे वस्तू आहे त्याच्या डब्यात जर पॅक जर आपण ठेवलं, समजा 8-15 साल डब्बे जर उघडून ठेवले तर त्याच्यात आळ्या ताळ्या दिसतात. आपण त्याला काय म्हणतो की एक बॅक्टेरिया म्हणतो. आणि हे काय होते की मधातल्या मधातच बोंड सडते आणि सडले की मग त्याच्यात दोन म्हणतात तीन आळ्या पडतात. आणि ते नंतर बोंड फोडल्यात फोडून ज्यावेळेस मोठी आळी होती तेव्हा ते फोडून बाहेर येते वरे खाली. परंतु वरून जे बोंडाळी आपण म्हणतो ना ते चुकीचे आहे, वरून बोंडाळी जात नाही त्याच्यात. आणि त्याच्यात नंतर गेली तर छत्र दिसते आणि म्हणून अशी बोंड सड आहे. त्याच्यासाठी मनोकोट उपास, नंतर आसाटा आणि त्याच्यासोबत एक कॉन्फिडॉर नाही सॉरी ब्ल्यू कापर आणि स्टेप्टोसायकलिन याच्या जर फवारण्या केल्या 5-10 किलो जर मीठ आपण जमिनीमधून दिलं तर याच्यावर निश्चितच थोडासा फरक पडू शकते. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना संघटित होणं महत्वाचं आहे. हा रोग जर आला तर कोवा 2 क्विंटलही कापूस होत नाही. कारण आम्ही आजमावलेला आहे मनीषजी डागा आणि आम्ही ज्यावेळेस गुजरातला गेलो MP परेशा राज्यामध्ये गेलो तर याचं जे नुकसान आहे आम्ही किती याची नुकसानीची जी सीमा आहे 80 बोंड 100 पैकी 80 बोंड खराब झालेली म्हणजे 80-90% या रोगामुळे नुकसान होते. आणि हे नुकसान केव्हा होते की ज्यावेळेस परिपक्व बोंड होते फुटास तयार होते, म्हणजे एक नवरदेव समजा लग्न लावायसाठी गेला आणि त्या स्टेजवरच गेला अशा प्रकारचं ह्या समजा म्हणजे ह्यात आहे नवरदेव झाला आणि 8-10 दिवसाला ते फुटणारच आहे ना. आणि फुटायच्या टायमाला ते हा रोग आला तर ते 80% पण या रोगामुळे उत्पन्न कमी घटू शकते. आणि म्हणून जसं की आम्ही ज्यावेळेस एवढे काही वेबिनार घेतले झूम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही जे मनीषजी डागा आणि आम्ही ज्यावेळेस या पद्धतीचे कार्यक्रम केले तर आम्हाला कोणी सहकार्य करत नाही तर शेतकऱ्यांनी एकजूट होणं महत्वाचं आहे. आणि सहकार्य जर केलं आम्ही समजा तर आता याबद्दल तर आम्ही खूपच काही केलेलं आहे. पण वेळ कमी आहे बोलताच म्हणता एखाद्या जर वेळ भेटला तर या विषयावर आम्ही भरपूर वेळ बोलू शकतो. नाही अमृतरावजी आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण एक जाण्याचाच कार्यक्रम करायचा तिकडे आणि शेतामध्ये जाऊन आपण तर करतच आहात. पण आता ह्याला याला आता थांबून आणि फक्त बघून जितका दुःख होतो त्याचं समाधान करण्यासाठी पण याचा उपाय तर मिळवलाच पाहिजे आपण. त्याचा उपाय ते थोडस मी जे सांगितलं ब्ल्यू कापर आणि स्टेप्टोसायकलिनच्या जर फवारण्या केल्या तर हे थोडसा रोग कंट्रोल मध्ये राहते आणि थोडे किडके बोंड होतील थोडेफार पण ते कापूस फुटल्यानंतर. बरोबर आहे. काय की आणि ते ज्यावेळेस पिवळं बोंड दाखवलं की नाही ते पूर्ण सडलं ते बोंड फुटतच नाही. हा जरा नेक्स्ट दाखवा त्यांना भाऊ. हे जे बोंड आहे ना हे फुटतच नाही काही जरी केलं तरी. आणि जे बोंडाळी म्हणतो आपण ना आता 80 दिवसाच्या पुढे जे बोंडाळी येणार आहे का ते वरून जाते आणि ते बोंडाळी काय करते की फक्त तिच्या सरकीचा घर खाते. एक किंवा 2 पाकड्या ज्यावेळेस खाते तिचं ती पूर्ण आयुष्य तिचं खतम होते. आणि 2 पाकड्या फुटत नाहीत पण 3 पाकड्या
नक्कीच पुट्टे त्याला आपण ते बोंडाळीच म्हणतो, सेंद्रिय बोंडाळी म्हणतो ना, आणि हे जे बोंड आहे काही केलं तरी फुटतच नाही अजिबात, गळून पडते शेवटी जायका. बरोबर आहे, म्हणजे शेतकऱ्याला तर नुकसानच आहे, कारण त्याला कळणारच नाही की आतमध्ये काय होत आहे, बाहेरून काही दिसत नाही, पण आतमधून सडणं चालू आहे आणि अडी नंतर येते बोन सड, पहिले येते तर मी खूप दिवसांनी नाही, खूप 2-3 वर्षांनी सांगत आहोत सरकारला, शेतकऱ्याला. आणि मनीष भाऊ, हे जे पहिला जे शोध लावला का, हा पहिला शोध माणसान नाही लावला या बोन सडीचा, वानरान लावला. काही भागात काय होते की दरवर्षी ते वानर वाहनाला माणसं राहत होते आणि त्या वर्षी ते बोंडच पडून खात नव्हते, त्याला आश्चर्य वाटले की यावर्षी कापसात चालले वानर पण बोंड काऊन खात नाहीत, आणि नंतर मग लक्षात आलं की हे असे बोंड सडल्यामुळे की वानर बोंडच खात नव्हते. त्यांना अगोदर कळलं आणि मनुष्याला अजून पण कळलेलं नाही, एकदम सडून गेले आता. जास्त सडणार त्याच्या नंतर अडी येऊ शकते, बाहेर निघणार आहे. कुठे पण छिद्र नाही यामध्ये. बरोबर आहे प्रदीप.